किनवट तालुक्यात क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि घर मालकाने बांधकामासाठी आलेल्या मिस्त्रीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला. त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका महिलेला देखील आरोपीने फावड्याने वार करून जखमी केले. उपचार दरम्यान त्या महिलेचा देखील मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी किनवट तालुक्यातील अंबाडी गावामध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवल्याने किनवट शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वसीम शेख मेहबूब कुरेशी वय 22 असं मय्यत व्यक्तीचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाने किनवटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. किनवट तालुक्यातील अंबाडी येथे आरोपी उत्तम गणपत भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामावर वसीम शेख मेहबूब कुरेशी हा मिस्त्री म्हणून कामाला होता. बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पिण्याचे पाणी मागण्याच्या कारणावरून आरोपी उत्तम भरणे आणि वसीम शेख यांच्यात बाचाबाची झाली.